पूर्व वैमनस्यातून शरीर ओंकार पाडळकर याच्यावर प्राणघातक हल्ल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली दुधाळी मैदानात सुरू असलेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेवेळी राजू कवाळे आणि निखिल कोळ या दोघांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात ओंकार जखमी झाला त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोल्हापुरातील कसबाबावडा परिसरात ओंकार पाडळकर हा कुटुंबियांसह राहतो सध्या तो गडिंगलज इथल्या शिवराज महाविद्यालयात शिक्षण घेतोय त्याला व्यायामाची आवड आहे साळोखे पार्क परिसरातील राजू कवाळे याच्या व्यायामशाळेत तो व्यायाम करायचा काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्यानं त्यानं व्यायामशाळेत जाणं बंद केलं सध्या तो बिभीषण पाटील यांच्या व्यायामशाळेत प्रशिक्षण घेतोय दरम्यान कवाळे यानं ओंकार पाडळकरला दम दिला होता रविवारी दुधाळी मैदानात बॉडीबिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धा पाहण्यासाठी ओंकार आपल्या मित्रांसह गेला होता त्यावेळी ओंकार आणि राजू कवाळे यांच्यात बाचाबाची झाली रागाच्या भरात राजू कवाळे आणि निखिल कोळी यांनी ओंकारवर सशस्त्र हल्ला केला त्यामध्ये ओंकार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत